Jadi head sore, main sore. Oke. हाँ तर सर्व या वेबिनार मध्ये सर्वांचे एकदा हार्दिक पुन्हा हार्दिक स्वागत. सर्वांना माझा आवाज येत असेल, नसेल तर तुमचं नेटवर्क चेक करा, कारण मी आज माझ्या फुल नेटवर्क मध्ये आहे. सो गाईज आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या पीपीटीला. वेलकम कंज्यूमर एम्पावरमेंट बिजनेस अपॉर्च्युनिटी. या ठिकाणी आपण सर्व जर लीडर आहात, सर्व लीडरना एक महत्वाची सूचना की आजचं प्लॅन प्रेझेंटेशन थोडं कमी वेळातलं आहे आणि नवीन लोकांसाठी हेच खूप महत्वाचं आहे. एक 40 मिनिटातच हे प्लॅन प्रेझेंटेशन संपणार आहे आणि या प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये एक थोडक्यात की हा बिझनेस काय आहे आणि हा बिझनेस तुम्हाला काय देऊ शकतो या दोन गोष्टीवर आपण फोकस केलेला आहे. बघूया की आज एक प्रत्येक व्यक्तीच्या घरे आपण दर महिन्याला काहीतरी खर्च करत असतो आणि हा खर्च बघा की कसा वाढत चाललेला आहे. 1945 मध्ये एका व्यक्तीला घर चालवण्यासाठी 10 रुपयाचा खर्च येत होता. आपल्या आजोबा पणजोबा यांना आपल्या त्यांच्या काळामध्ये एक कुटुंब चालवण्यासाठी 10 रुपये खर्च यायचा. त्यांच्या घरामध्ये पूर्ण एक 6 ते 8 10 फॅमिली राहायची. 1965 मध्ये त्यावर एक शून्य वाढला आणि 1965 मध्ये त्यांना 100 रुपयाचा खर्च येऊ लागला. म्हणजे दर 20 वर्षानं एक शून्य वाढत चाललेला आहे. 1985 मध्ये त्याच व्यक्तीला जवळपास यामध्ये बरेच जे लोक आहेत जे की 80 नंतर जन्मलेले आहेत त्या व्यक्तीला जर त्यांच्या लहानपणी 1 महिनाभर 1000 रुपये खर्च यायचा पूर्ण कुटुंब चालण्यासाठी आणि त्यावर पुन्हा 20 वर्षानंतर 2005 मध्ये 2005 सर्वांनी बघितलेलं आहे आज 10,000 रुपये खर्च किमान एक सर्वसाधारण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागत आहे. मित्र 2025 काय खूप लांब नाही, आपण 21 मध्ये आहात आणि येणाऱ्या काळामध्ये 2025 मध्ये तुमची काय तयारी आहे की तुम्हाला किमान 1 लाख रुपये आणि यासाठी तुम्ही काय तयारी केली किंवा तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की मी 1 लाख रुपये कमवण्यासाठी काय करत आहे. आणि मित्र हो आजचं हे प्लॅन प्रेझेंटेशन तुम्हाला 1 लाख ते 2 लाख रुपये कसे कमवायचे याबद्दल येणाऱ्या 30 मिनिटांमध्ये आपण फोकस टाकणार आहोत. बघूया की नेमकं काय आहे हा बिझनेस आणि हा बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. होऊन गेला त्याचं नाव आहे जे पॉल गेटी. त्यांनी जगाला 5 सिद्धांत दिले. त्याचं म्हणणं आहे की थिंक बिग रेडी टू चेंज, मोठा विचार करा आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यात तयार राहा. मित्रांनो आपण मोठा विचार करतच नाही कारण आपल्याकडे मोठा विचार करण्यासाठी सोर्स ऑफ इन्कम काहीच नसतं आणि म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्येच रमून गेलेलो आहोत. आपण म्हणतो किंवा आपल्याला खूप मोठा बंगला काय करायचा, छोट्या घरामध्ये सुद्धा आपण चांगलं जीवन जगू शकतो. आपल्याला आल्टोज बरी आहे, मर्सिडीज काय घ्यायची किंवा 15-20 लाखाची गाडी कशाला घ्यायची, ती गाडी पण 4-5 राहिली, ही पण गाडी 4-5 राहिली. म्हणजे आपण मोठा विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट की आपण चेंज व्हायला तयार नाही की जे लोक सुरुवातीपासून जे करत आले तेच आपण करत आलेलो आहे आणि आपल्याला सुद्धा तेच करावं असं वाटतं. बरेच जण म्हणतात नोकरी करा नोकरी करा नोकरी करा, आपण सुद्धा नोकरीच्या मागला आणि कुठलाही नवीन कन्सेप्ट आपण स्वीकार करण्यास तयार होत नाही. म्हणून जेपॉल गेटीने पहिला नियम मांडला की मोठ्याने विचार करा आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास तयार राहा. दुसरा त्यांनी सिद्धांत मांडला जेपॉल गेटी हा वयाच्या 21व्या वर्षी सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेला आहे आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे
त्यांनी स्वतःचा बिझनेस केलाय. तो कोणाच्या बिझनेस मध्ये पार्टनर झाला नाही किंवा कोणाकडे नोकर म्हणून काम केलं नाही, तर त्याला स्वतःचे बिझनेस उभे केले. आणि मित्र हो, जो बिझनेस स्वतःचा आहे तोच तुम्हाला मोठं करू शकतो. तुम्ही दुसऱ्याच्या बिझनेस वर मोठे होऊ शकत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या बिझनेस मध्ये नोकरी करून तुमची रोजीरोटी किंवा तुमचे छोटे मोठे स्वप्न पूर्ण करू शकता, पण बिग ड्रीमर व्यक्ती किंवा मोठमोठे स्वप्न हे नोकरी मधून पूर्ण होत नाहीत. एक 5-10 लाखाची गाडी आणि 20-25 लाखाचं घर एवढं तुमच्या आयुष्यामध्ये एका नोकरीतून पूर्ण होऊ शकतं. पण तुम्हाला जर जगाच्या पाठीवर खूप मोठे स्वप्न असतील आणि तुमचं ध्येय खूप मोठं असेल, तर तुम्हाला बिझनेस करावा लागेल आणि तो स्वतःचा असला पाहिजे. हा दुसरा त्याने सिद्धांत मांडला. जे पॉल गेटी हा तिसरा सिद्धांत मांडतो, तो म्हणतो की FMCG प्रोडक्ट, ज्या प्रोडक्टची दैनंदिन जीवनामध्ये डेली गरज आहे, असे प्रोडक्ट तुम्ही अशा प्रोडक्टचा तुम्ही व्यवसाय करा. कारण हे प्रोडक्ट तुम्हाला डेली लागणारे आहेत आणि कुठलाही परिस्थिती आली तरी तुम्ही चहा प्यायचं थांबवणार नाही, तुम्ही शॅम्पू लावायचं थांबवणार नाही, तुम्ही साबण लावायचं थांबवणार नाही, तुम्ही ब्रश करायचं थांबवणार नाही. हे सर्व प्रोडक्ट असे आहेत की जे डेली लागणार आहेत. कुठलीही महामारी येऊ द्या, कुठलाही कठीण परिस्थिती येऊ द्या, कुठलाही संकट येऊ द्या, तुम्हाला हे प्रोडक्ट वापरावेच लागतील. आज बघा, लॉकडाऊनच्या काळात लोकांनी फ्रीज घेणं बंद केलं, नवीन टीव्ही घेणं बंद केलं, लॅपटॉप घेणं बंद केलं, मोबाईल घेणं बंद केलं. बऱ्याच लोकांनी शौकीच्या वस्तू जे AC, रेफ्रिजरेटर, फ्रीज हे असे, वॉशिंग मशीन, ह्या गोष्टी त्यांनी घेतल्या नाही. या गोष्टीमध्ये त्यांनी काटकसर केली. पण प्रत्येक व्यक्ती असा एकही व्यक्ती नाही की त्याने घरामध्ये खायचं तेल आणलं नाही, असा एकही व्यक्ती नाही की त्याने ब्रश केला नाही. म्हणून ह्या गोष्टीचा व्यवसाय करा की जो कधीच बंद पडणार नाही. त्यानंतर त्याचं एक म्हणणं आहे की तुम्ही एका मार्गाने 100% कमवण्यापेक्षा 100 मार्गाने 1% कमवा. म्हणजे काय होईल की समजा तुमचा एक मार्ग बंद झाला आणि त्या एकाच मार्गाने तुमच्याकडे इन्कम येत असेल तर तुमचं इन्कम 0 होईल. पण तुम्हाला 100 मार्गाने इन्कम येत असेल, त्यामधला एक मार्ग बंद जरी झाला तरी 99 मार्गाने इन्कम तुमचं येत राहील. आज या प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये जे कोणी नोकरी वगैरे करतं त्यांना एक माझा सल्ला आहे की तुम्ही नोकरी जरूर करा, पण नोकरी बरोबर तुम्ही एखादी दुसरी नोकरी करू शकत नाही. नोकरी बरोबर तुम्ही एखादं कापड दुकान लावू शकत नाही. नोकरी बरोबर तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करू शकत नाही. पण आज हा जो प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही तुमच्या जॉब सोबत तुमच्या जे काय तुम्ही काम करत आहात त्या कामासोबत तुम्ही या जॉबला कुठलाही डिस्टर्ब न करता हा व्यवसाय तुम्ही ऍज अ पार्ट टाइम सुद्धा करू शकता. आणि पार्ट टाइम तुम्ही 10-20 हजार रुपये जर इन्कम कमवू शकला तर जेपॉल गेटीचा चौथा नियम हा तुम्ही कम्प्लीट केला असं मानायला हरकत नाही. कारण जेपॉल गेटीचं म्हणणं आहे जॉब सोबत तुमची शेती असली पाहिजे, जॉब सोबत तुमचं एक छोटं मोठं दुसरं सोर्स ऑफ अर्निंग असलं पाहिजे. आणि हे सोर्स ऑफ अर्निंग किंवा एक एक्स्ट्रा इन्कम कमवण्याची संधी तुम्हाला या आजच्या प्रोजेक्ट मधून तुम्हाला मिळणार आहे. तर शेवटचं आहे त्याचं म्हणणं आहे सिस्टम तयार करा. आता सिस्टम तयार करणे म्हणजे काय? सिस्टम सांगते की 97% काम हे लोकांवर अवलंबून असलं पाहिजे, तर 3% काम हे तुम्ही सेल्फ केलं पाहिजे. आज कुठलाही रिचेस्ट व्यक्ती घ्या, त्याने सिस्टम तयार केली, त्याने सिस्टम अशी तयार केली आहे. आज धीरूभाई अंबानी प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये तर टावर उभे केलेत. आणि तो प्रत्येक गावामधून सिस्टमच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलमधून 150, 200, 300, 500 रुपये घेऊन जात आहे. कुठलाही व्यक्ती किंवा अंबानी कधीच कोणाकडे पैसे मागण्यासाठी गेलेला नाहीये. किंवा त्याने पेट्रोल पंपावर जाळं ओपन केलं, त्याने कुठल्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं नाही, जिथे स्वतःचे पेट्रोल पंप आहेत. पण त्याने एक सिस्टम तयार केली की त्या सिस्टमच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये धीरूभाई अंबानीचे पेट्रोल पंप उभे आहे. म्हणजे ही एक सिस्टम आहे. तो 3% काम करतो, 97% करून घेतो. आणि मित्र हो, हे जे 5 सिद्धांत आहेत, हे 5 च्या 5 सिद्धांत मी जो तुम्हाला प्रोजेक्ट सांगणार आहे त्या प्रोजेक्ट मध्ये 100% परफेक्ट बसतात. कारण या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला मोठा विचार करायचा आहे आणि मोठे स्वप्न पाहायचे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे. हा बिझनेस स्वतःचा आहे, आपल्याला कंपनी फक्त प्रोडक्ट पुरवत आहे. आपण कोणाला किती द्यायचे, कसे करायचे, कोणासोबत बिझनेस करायचा नाही करायचा हे सगळं स्वतंत्र आहे. तुम्ही स्वतःचे ओन बॉस आहात. हा तुमचा स्वतःचा बिझनेस आहे. म्हणजे दुसरा सुद्धा नियम जेपॉल गेटीचा या व्यवसायाला परफेक्ट लागू होतो. तिसरा व्यवसाय, तिसरा जो नियम आहे FMCG,
मी जे तुम्हाला प्रोजेक्ट सांगणार आहे त्या प्रोजेक्ट मध्ये एफएमसीजीचे प्रोडक्ट आहेत, शॅम्पू, हेअर ऑइल, पेस्ट, चहा पत्ती, खळ्याचं तेल, भांड्याचं लिक्विड, कपड्याचं लिक्विड, फर्टिलायझर लिक्विड, त्यानंतर हँड वॉश, फेस वॉश, फेअरनेस क्रीम, असे डेली लागणारे आवश्यक एफएमसीजीचे प्रोडक्ट आहेत. त्यामुळे तिसरा सिद्धांत सुद्धा जे पॉल गेटीचा आपल्या व्यवसायाला परफेक्ट लागू होतो. आणि चौथा आहे की तुम्ही इथं 100 मार्गाने सुद्धा या व्यवसायामध्ये जवळपास 16 लेग मधून तुम्ही इन्कम कमवू शकता. एखादा लेग बंद जरी पडला तरी बाकीच्या लेग चालू राहतात आणि त्यामुळे इन्कम सुरू राहते. त्यामुळे तुमचे 16 प्रकारच्या 16 मार्गाने तुम्ही या ठिकाणी इन्कम कमवू शकता. आज सिद्धार्थ सिंग यांच्या जवळपास 200 लाईन आहेत आणि त्या 200 लाईन मधून त्यांनी भरपूर इन्कम कमवत आहेत. किती कमवत आहेत आपण ते पुन्हा पुढे पाहणार आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिस्टम आहे, कंपनीची पूर्ण सिस्टम या ठिकाणी लागू आहे. आपल्याला कोणत्याही दुकानदाराला किंवा एखाद्या जागेला भाडं द्यायची गरज नाहीये, किंवा एखाद्या लोक ठेवायची गरज नाहीये, किंवा एखाद्या व्यक्तीला पगार द्यायची गरज नाहीये, किंवा आपल्याकडे जे लोक डाऊनलाईन मध्ये आपले ब्रदर लोक आहेत त्यांना आपल्याला पगार न द्यायची गरज नाहीये. त्यामुळे ही सिस्टम जेपॉल गेटीच्या नियमास परिपूर्ण बसू शकते. सो बघूया आपण काय आपली सिस्टम. हे बघा, त्यामध्ये चित्र दिसते. आज नवी गाडी आहे पण त्यासोबत एक स्टेपनी ठेवली जाते. जसं जेपॉल गेटी म्हणतात की बाबा वेगवेगळ्या मार्गातून पैसे कमवा. ही एक नवी गाडी आहे आणि नव्या गाडी सोबत सुद्धा चारही टायर बटन असताना सुद्धा पाचवा टायर हा कंपनी प्रोव्हाइड करत असते. त्याचं कारण काय की कधीही एखादा टायर जर पंक्चर झाला तर तो आपण चेंज करून दुसरा लावू शकतो. तसं मित्र हो, आपल्या आपण जो व्यवसाय करतो, जे आपण इन्कम कमवतो, ते इन्कम कधी बंद होईल किंवा त्या इन्कम मध्ये काय अडथळा येईल हे सांगता येत नाही. म्हणून एक स्टेपनी म्हणून जरी तुम्ही हा व्यवसायाकडे बघितलं तर हा व्यवसाय एक दिवस सर्व आयुष्याला स्टेपनी दिल्याशिवाय किंवा सर्व आयुष्य बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. मित्र बघूया की हा बिझनेस तुम्हाला काय भागतो. कारण कुठल्याही व्यवसायाला काहीतरी द्यावं लागतं पण हा व्यवसाय तुम्हाला तुमचं यज विचारतं. फक्त 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, वयाची कुठली आट नाही. या ठिकाणी 65 वर्षाचा म्हातारा सुद्धा आमच्या वेस्टिज मध्ये किंवा आमच्या बिझनेस मध्ये जवळपास 72-73-74 वर्षी त्यांनी सुरुवात केली. आज 75 वर्षे त्यांचं वय आहे आणि त्यांचं इन्कम 6.5 लाख प्लस आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट विचारली जात नाही, त्यानंतर तुम्हाला कलर विचारला जात नाही, तुम्ही गोरे आहात, काळे आहात, यामध्ये क्वालिफिकेशन तर बिलकुल विचारलं जात नाही. बाहेर तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं जातं की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुम्ही मेरिट मध्ये आहात का. पण या ठिकाणी कुठलंही क्वालिफिकेशन विचारलं जात नाही. त्यानंतर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची बिलकुल गरज नाही. मग काय नेमकं करायचं? या ठिकाणी एक्सपिरियन्स देण्यासाठी भरपूर लोक तयार आहेत, घेणारे फक्त कमतरता आहेत. त्यामुळे एक्सपिरियन्स द्यायला खूप लोक बसलेले आहेत. मार्केटमध्ये जर तुम्ही एखादा व्यवसाय करायला, एखाद्याला जर तुम्ही कापड दुकानाबद्दल विचारलं किंवा कापड दुकानामध्ये मी कापड कुठून आणू तर ते सांगणार नाही. पण या ठिकाणी एखाद्याला विचारलं की सर मी लोकांना जॉईन कसं करू, तर तो कॉस्टलाइज जरी असला तरी तुम्हाला 5-10 मिनिटं सांगेल की लोकांना कसं आपल्याला कन्व्हिन्स करायचं. सो ट्रॅडिशनल मार्केट काय आपण बघूया. या ठिकाणी असतो एक मॅन्युफॅक्चरर आणि या ठिकाणी असतो एक कस्टमर. हा कस्टमर कधीच मॅन्युफॅक्चरकडे जात नाही, तो जातो होटलकडे. कारण एखाद्या व्यक्तीला जर सामान लागलं तर तो दुकानदाराकडे जातो, दुकानदार होलसेलर जातो, होलसेलर स्टॉकिस्ट जातो आणि सीएनएफ एजंट जातो. या सगळ्यांच्या मार्फत मॅन्युफॅक्चर टू कस्टमर असा आपल्यापर्यंत वस्तू पोहोचते. मॅन्युफॅक्चरला समजा या ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचण्यासाठी त्यांना करावं लागते ऍड, आणि ऍडच्या माध्यमातून ते मॅन्युफॅक्चरर ग्राहकापर्यंत पोहोचत असतो. आणि 100 रुपयाला एखादी वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर ती मॅन्युफॅक्चरकडे फक्त 40 रुपयात बनते. मग 60 रुपये गेले कुठे? तुम्हाला प्रश्न पडेल हे 60 रुपये गेले कुठे. तर याचं उत्तर आहे की 60 रुपये या मध्यम लोकांच्या खिशामध्ये गेले की ज्यांनी या वस्तूमध्ये कुठलाही चेंज केला नाहीये किंवा कुठलाही बदल केला नाहीये. आणि या व्यक्तींनी या 60% रक्कम मधली रक्कम स्वतःकडे ठेवून आज याच व्यक्तीचे मोठमोठाले बंगले, मोठमोठाल्या गाड्या, यांचेच विदेश यात्रा, यांचेच सर्व काही आपण आपल्याला बघायला मिळतं. मोठमोठ्या शहरामध्ये गेलो आपण तर मोठा बंगला जर विचारला कोणाचा आहे तर तो या लोकांचा असतो, या कस्टमरचा नसतो. कारण कष्ट कर आणि मर याचं नाव असतं कस्टमर. बघा, ही झाली एक ट्रॅडिशनल मार्केटची एक पद्धत. दुसरी एक पद्धत आहे, या ठिकाणी मॅन्युफॅक्चर आहे
आणि या दोघांचा आपण देखील काही मॉल आता बघा बिग बाजार डी मार्ट रिलायन्स यासारखे काही मॉल मोठमोठ्या शहरांमध्ये स्थापन झालेले आहेत आणि ते ग्राहकाला 5 ते 10% 20% त्यांना सूट देऊन कंपनी टू डायरेक्ट कस्टमर माल पुरवत आहेत. त्यामुळे सुद्धा बरेचसे लोक या मॉलकडे वळले आणि जे आपल्या चौकामधले दुकान आहेत ते अक्षरशः वस पडत आहेत आणि त्यांचं एकच उत्तर आहे की कोरोना मुळे लोकांकडे पैसा नाहीये. पण तुम्ही जर हेच जर नांदेडच्या डिमार्ट मध्ये जाऊन बघितला किंवा मोठमोठ्या शहराच्या डिमार्ट मध्ये जाऊन बघितला तर तुम्हाला तिथं अक्षरशः गाडी लावायला सुद्धा जागा नाहीये. मग तिथं गर्दी आली कुठून? कारण लोकांना काहीतरी डिस्काउंट पाहिजे आणि डिस्काउंटच्या लालचापोटी हे ग्राहक तिकडे वळत चाललेला आहे. हा ग्राहक बदलत चाललेला आहे कारण चेंज हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहकाची म्हणजे कल हा बदलत चाललेला आहे आणि म्हणून मॉल सिस्टम सुद्धा अंमलात आलेली आहे. त्यानंतर एक सिस्टम आहे ऑनलाईन मार्केट. आता ऑनलाईन मार्केटमध्ये समजा एक आपण बघतो की आपल्याला जर चप्पल घ्यायची असेल तर आपण डायरेक्ट अमेझॉनवर जातो, फ्लिपकार्टवर जातो, त्यानंतर ते अलिबाबा एक नवीन आले त्याच्यावर जातो. म्हणजे कुठल्या तरी ऑनलाईन ऍपवर आवडून आपण खरेदी करत असतो. त्यामध्ये जर समजा दुकानामध्ये जर एखादी वस्तू 1800 रुपयाला असेल तर 30 वस्तू ऑनलाईन 1200 रुपयात आहे. त्यामुळं आज ग्राहकाचा मूड चेंज झालेला आहे आणि ग्राहक हा ऑनलाईन कडे सुद्धा वळलेला आहे. त्यामध्ये ऑनलाईन मध्ये नेटवर्क मार्केटिंग जवळपास 1996 पासून भारतामध्ये हा बिझनेस सुरू झालेला आहे. बघूया नेमकं काय असतं नेटवर्क मार्केटिंग. यामध्ये असतं बघा मॅन्युफॅक्चरर, कस्टमर आणि कस्टमर आणि कस्टमर. म्हणजे मॅन्युफॅक्चरर मध्ये 40 रुपये वस्तू मिळते आणि ती कस्टमरला 60% बेनिफिट मिळतो आणि ती वस्तू 100 रुपयालाच म्हणजे 50% कमी सुद्धा पडू शकतो. म्हणजे ही जी 60% रक्कम होती जे मॅन्युफॅक्चरर, स्टॉकिस्ट, होलसेलर, रिटेलर यांना जात होते ही कस्टमर पेक्षा जात आहे. म्हणून कस्टमर या ठिकाणी बघा या कस्टमरचा बंगला होऊ शकतो, या कस्टमरचं कार होऊ शकते, या कस्टमरला विदेशयात्रा पण होऊ शकते आणि या कस्टमरचं मुलांचं शिक्षण, आई वडिलांची सेवा, सरळ हाताने मदत, मान सन्मान आणि कर्ज मुक्तता ह्या सगळ्या गोष्टी आज या कस्टमरच्या होऊ शकतात. त्याचं नावच आहे कंपनी टू कस्टमर, म्हणजे डायरेक्ट सेलिंग. बघा या ठिकाणी एक डायरेक्ट सेलिंगचा एक स्टार्ट आहे. या ठिकाणी 7800 करोडचा टर्नओव्हर आहे. जर विचार केला तर भारतासारखं मार्केट सध्या तरी अख्ख्या जगामध्ये कुठंच नाही की जिथं नेटवर्क मार्केटिंगचं खूप कमी जागा पसरलेलं आहे. आणि आपण खूप भाग्यवान आहात, आपण खूप योग्य प्लॅटफॉर्म आला आहात आणि तुम्ही एक योग्य कंपनी सोबत असोसिएट झालेला आहात. सो बघूया की आपण याचा किती फायदा घेऊ शकतो. बघा डायरेक्ट सेलिंगचा काय बेनिफिट आहे आपण बघूया. डायरेक्ट सेलिंग मध्ये आपल्याला एक्स्ट्रा इन्कम कमवण्याची या ठिकाणी संधी आहे. एक्स्ट्रा इन्कम म्हणजे किती इन्कम? जी तुमची इच्छा आहे तेवढं तुम्ही या ठिकाणी कमवू शकता. तुम्ही तुमच्या जेवढ्या बी इच्छा असतील, जेवढा बी आकडा असेल तुम्ही स्वतः लिहू शकता. तुम्हाला फिक्स पगार कुठलीच नाही या ठिकाणी. त्यानंतर लाईफस्टाईल, आज बघतो आपण की या इंडस्ट्रीमध्ये जे भी लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल जगाच्या वेगळी आहे. आज जवळपास 10-10 एकर मध्ये घर बांधणारे लोक या इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यानंतर जे तुमचे स्वप्न आहेत, कार, बंगला, विदेशयात्रा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या डायरेक्ट सेलिंग मध्ये मिळणार आहेत. त्यानंतर एक्स्ट्रा टाइम फॉर फॅमिली. बरेच जण असे आहेत की त्यांच्या फॅमिलीला द्यायला वेळ नाहीये, त्यांना बायकोला द्यायला वेळ नाहीये, ज्या आई वडिलांनी त्याला जन्म दिला त्यांना सुद्धा द्यायला वेळ नाहीये. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ते ड्रायव्हरला म्हणतात की आई वडिलांना घेऊन जा आणि तीर्थयात्रा करून आण, पण ते स्वतः आई वडिलांसाठी सोबत गाडीत बसून स्वतः जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्याकडे टाइम नाहीये. पण या ठिकाणी तुम्हाला फॅमिलीला जाण्यासाठी भरपूर टाइम मिळू शकतो जर तुम्ही डायरेक्ट सेलिंग मध्ये असलात तर. चौथा आहे सेल्फ डेव्हलपमेंट, कारण तुम्ही या ठिकाणी पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाते. कारण तुम्ही जे पहिले आहात ते सुरुवातीचे जे आहात ते या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुमच्या पूर्ण वागण्यात, बोलण्यात, राहण्यात सर्व चेंज होऊन जातो. त्यानंतर पाचवा आहे नो बॉस नो लॉस. या ठिकाणी तुम्ही स्वतःचे ओन बॉस आहात, तुम्हाला कुठलाही बॉस नाहीये, तुम्हाला कुणाचंही दडपण खाली राहायची गरज नाही. त्यानंतर
नेक्स्ट आहे बेनिफिट आहे आपल्याला डायरेक्ट सेलिंगचा, तो म्हणजे नो इन्व्हेस्टमेंट, कुठली इन्व्हेस्टमेंट नाही, त्यामुळे लॉस पण नाही आणि नो टार्गेट, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टार्गेट नाही की तुम्हाला हे करा का ते करा का ते करा, त्यामुळे तुम्हाला सेल बी करायची गरज नाही. आणि दावा म्हणजे हा तुम्ही पार्ट टाइम करू शकता आणि फुल टाइम सुद्धा बिझनेस करू शकता. हे जवळपास 10 बेनिफिट आहेत, असे भरपूर बेनिफिट आहेत डायरेक्ट सेलिंगचे, पण हे महत्वाचे 10 मुद्दे तुम्हाला सांगले. यामुळे तुम्हाला हे डायरेक्ट सेलिंग कन्सेप्ट करायचं आहे, मी सुद्धा करत आहे, तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. आता डायरेक्ट सेलिंग मध्ये बघा की तुम्हाला ही होम डिलिव्हरी मिळतं. आता बरेच जण म्हणतात सर आम्हाला दुकानावर जायची जेव्हा कटाळा आहे किंवा वेळ नाही, तर ते घरी बसल्या बसल्या ऑनलाईन ऑर्डर टाकून सुद्धा तुम्हाला घरपोच होम डिलिव्हरी सुद्धा मिळू शकतं, पण दुकानदार तुम्हाला घरी आणून देत नाही, तुम्हाला दुकानदाराकडे जावं लागतं. आणि याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही आपण खरेदी करू शकतो. आता बघा आपण ज्या कन्सेप्टवर बोलणार आहे त्या कंपनीचं नाव आहे जी जगातली सॉरी इंडियामधली एक नंबरची कंपनी आहे, तिचं नाव आहे वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्या स्ट्रॉंग मॅनेजमेंट मध्ये हे जे ब्रह्मा विष्णू महेश दीपक सूद गौतम बाळी सर आणि कन्वर बीर सिंग यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे तुम्ही तुमच्या ग्रेट अप्लायन्ससाठी मॅनेजमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, कारण या व्यक्तीनं जवळपास 200 करोड लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. तो एकदा पुन्हा एकदा गौतम बाळी सरांसाठी जोरदार टाळ्या. ही एक अशी जागा आहे की या दिल्ली ओखलामध्ये आपलं हेड ऑफिस आहे आणि या हेड ऑफिसनं आतापर्यंत जवळपास 3000 लोक 1,00,000 रुपये महिन्याची तयार केली आहेत, जवळपास 7,000 कार या ऑफिसमधून वाटल्या आहेत, 500 कर्मचारी या ऑफिसमध्ये काम करतात, 75,000 स्क्वेअर फूट मध्ये ही एक मंदिर उभं झालेलं आहे, तिला आपण मंदिर म्हणू की ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे, ती म्हणजे वेस्टिज हेड ऑफिस दिल्ली. वेस्टिज बद्दल सांगायचं झालं तर जवळपास 16 सर्टिफिकेट आहेत यामध्ये. यामध्ये इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचं IDSA मान्यता आहे कंपनीला, हेल्थ फूड अँड डायटरी सप्लिमेंट असोसिएशनची मान्यता आहे, त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट आहे, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हलाल सर्टिफिकेट, आणि आपले जे CMD आहेत मिस्टर गौतम बाळी यांना बेस्ट CEO अवॉर्ड सुद्धा 2012 सुद्धा मिळाला आहे, 2017 सुद्धा अवॉर्ड मिळाला आहे. त्यामुळं कंपनी एक जर सर्टिफिकेट विचार केला तर कुठंच कमी नाहीये. त्यानंतर ग्लोबल मध्ये वेस्टिज कंपनी जी आहे की ऑल वर्ल्ड मध्ये 9 कंट्री मध्ये गेलेली आहे, म्हणजे रन चालू आहे. पहिली म्हणजे इंडिया आहे, दुसरी म्हणजे नेपाळ, USA, दुबई, बहरीन, बांगलादेश, ओमान, थायलंड, घाना आणि सौदी अरब, अशा एकूण 9 देशांमध्ये ग्लोबल जर्नी मध्ये ही 9 देशापर्यंत पोहोचलेली आहे. आणि कंपनीचं व्हिजन आहे की 2025 मध्ये 50 देशांमध्ये आपल्याला आपलं ऑफिस ओपन करायचंय. तर खूप मोठं व्हिजन आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा खूप मोठ्या व्हिजन असणाऱ्या कंपनी सोबत असोसिएट आहात, त्यामुळे तुमचे सर्व तुम्ही खूप भाग्यशाली आहात की तुम्ही एका अशा कंपनी सोबत आहात की जी 100% ग्रोथ करणारी कंपनी आहे, जिचं नाव आहे वेस्टिज. 2017 मध्ये तिचा रॅक होता 93, 2018 मध्ये झाला 92, 2019 मध्ये झाला तो 63 आणि 2020 मध्ये हा झाला 30 आणि 2021 मध्ये कंपनी 22 नंबरला आहे. म्हणजे दर एक वर्षात कंपनी 30-30 रँकनं आली आणि आता जवळपास 8 रँकनं टॉप लेवल मध्ये, म्हणजे पहिल्या टॉप 25 मध्ये आपली वेस्टिज आहे. आपलं सगळ्यात महत्वाचं की ही एकमेव इंडियन कंपनी आहे की जी या टॉप 100 वर्ल्ड मधल्या टॉप 100 मध्ये सामील आहे. त्यामुळे आपल्याला गर्व असायला पाहिजे की आपण वर्ल्ड मधल्या आणि भारतीय कंपनीमध्ये वर्ल्ड मध्ये 22 नंबरवर असणारी आणि भारतीय कंपनीमध्ये म्हणजे वर्ल्ड मध्ये एकमेव भारतीय कंपनी की जी इंटरनॅशनल लेवल मध्ये टॉप 100 मध्ये आहे, अशा कंपनी मध्ये आपण आहोत. त्यामुळे आपण स्वतःला धन्य मानायला पाहिजे. यामध्ये प्रोडक्ट कोणते बघा, हेल्थ केअर, होम केअर, पर्सनल केअर, असे जवळपास 16 प्रकारच्या कॅटेगरी आहेत की या पूर्ण प्रोडक्ट या कंपनीमध्ये आहेत. प्रोडक्ट बद्दल मी जास्त बोलणार नाही. यामध्ये वॉटर प्युरिफायर, हेअर प्युरिफायर, त्यानंतर कलर कॉस्मेटिक, स्किन फॉर्मुला 9, हायवेस्ट,
मिस्टर ऑफ मिलर असे भरपूर प्रोडक्ट आहेत. यामध्ये जवळपास तुम्हाला तुम्ही जॉईन झाल्यानंतर हा जो आत्मनिर्भर प्लॅन आहे यामध्ये तुम्हाला 9 प्रकारचे इन्कम मिळतं आणि ते 9 प्रकारचे इन्कम ते म्हणजे सेल्स ऑन कंजम्पशन 10-23%, परफॉर्मन्स बोनस मिळतो तुम्हाला 5-11%, ब्रॉन्झ डायरेक्टर बोनस मिळतो तुम्हाला 4%, बिझनेस बिल्डिंग बोनस मिळतो तुम्हाला 14%, आणि लिडरशिप ओरिएंट बोनस ते मिळतं 16%, ट्रॅव्हल फंड मिळतो तुम्हाला 5%, कार फंड 5%, हाऊस फंड 3%, आणि इलाइट क्लब 2%. असं 9 प्रकारचं इन्कम तुम्हाला फक्त तुमचं दुकान चेंज करायला मिळू शकतं. बघूया पहिला बेनिफिट काय आहे. रिटेल प्रॉफिट 10-20%. समजा एखादी वस्तू 100 रुपयाची आहे तर ती तुम्हाला 10-20% ती वस्तू रिटेल प्रॉफिट मध्ये 10-20% तुमचा नफा होऊ शकतो. म्हणजे ती वस्तू तुम्हाला 80 रुपयालाच पडतं. त्यानंतर स्कीम असतं तर मला 10% स्कीम न ती वस्तू तुम्हाला 70 रुपयालाच पडते. त्यानंतर एक कन्सिस्टन्सी ऑफर असते जे की 20% ऑफ देते. 20% आणि 30% जवळपास म्हणजे एखादी 100 रुपयाची वस्तू ही तुम्हाला फक्त आणि फक्त 50 रुपयात पडतं. त्यामुळे 50% बेनिफिट सुद्धा या ठिकाणी रिटेल प्रॉफिट मध्ये मिळू शकतो. त्यानंतर प्रत्येक खरेदीवर 50% ऑफर मिळवूया. कशी ऑफर आहे ती, तिचं नाव आहे कन्सिस्टन्सी ऑफर. ही कन्सिस्टन्सी ऑफर 2 तारीख ते 12 तारीखच्या दरम्यान असतं. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3,000 रुपये खरेदीचे प्रोडक्ट 4 महिने खरेदी करावे लागतात. जेव्हा तुम्ही 3,000 प्रोडक्ट खरेदी करता 4 महिने खरेदी करता हा जवळपास 12,000 खर्च होतो. आणि हा खर्च मित्र आतापर्यंत कधी वापस आलेला नाहीये. आणि हा खर्च वेस्टिज कंपनी कसा वापस देते ते आपण बघूया. 600 रुपये हे तुम्हाला एमआरपीवर बचत होते आणि लगातार होते 4 महिने. म्हणजे 2400 रुपयाची बचत सुद्धा तुमची एमआरपीवर होते. त्यानंतर 300 रुपये हे तुम्हाला 10% स्कीम मिळतं आणि लगातार मिळतं 4 महिने. याचे 1200 रुपये होतात. आणि 150 रुपये हे तुम्हाला कॅशबॅक मिळतं 5-11% दरम्यान. जे तुमची लेबर असते त्यानुसार ते कमी जास्त मिळत राहतं. पण कमीत कमी 150 रुपये हे तुम्हाला लगातार 4 महिने भेटतं. आणि एकूण जर टोटल केला जेव्हा तुम्ही हे लगातार 4 महिने खरेदी करता तेव्हा 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 3,000ची एमआरपी नुसार प्रोडक्ट फ्री मिळतात. म्हणजे दर 4 महिन्याला तुम्हाला 3,000 प्रोडक्ट फ्री मिळतात. एकूण टोटल केलं तर 7,200 रुपये तुम्हाला वापस मिळतात. तुम्ही कुठेतरी सामान वापरता, कुठेतरी चहा पत्ती वापरता, शॅम्पू वापरता, पण तुम्हाला कुठेही 1 रुपया वापस मिळत नाही. इव्हन तुमच्या मुलाला चॉकलेट सुद्धा फ्री दुकानदार देत नाही. पण तब्बल 72 म्हणजे जवळपास 60-62% कंपनी तुम्हाला रिटर्न करतो. म्हणजे 50% सोर्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खरेदीवर आहे. दुसरा आहे परफॉर्मन्स बोनस. हे मिळतं तुम्हाला 5-11%. त्यानंतर बिझनेस बिल्डिंग बोनस हे मिळतं तुम्हाला 14%. त्यानंतर लिडरशिप ओव्हरराइडिंग बोनस हे मिळतं तुम्हाला 16%. आणि यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल फंड सुद्धा मिळतो हा 5%. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टर होता आणि तुमच्या खाली एक व्यक्ती डायरेक्टर होतो तेव्हा कंपनी तुम्हाला विदेशाला 2 वेळा पाठवतं आणि ट्रॅव्हल फंड हा भेटतो तुम्हाला 5%. त्यानंतर जेव्हा तुमची तिची लेवा असते कार फंडची हे मिळतं 5%. तुम्ही या ठिकाणी तुमच्या खाली जर 3 डायरेक्टर झाले तर तुम्ही कार फंड घेण्यास अशी होता. आणि हा जर कार फंड बघितला तर 80,000 रुपये जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतो. आणि मित्र हो, जर तुम्हाला 80,000 रुपये कार फंड मिळत असेल तर तुम्ही साधारण गाडी घेणार नाहीये. म्हणून कंपनीनं आतापर्यंत 350 लक्झरी कार वाटल्यात ज्याची किंमत 50 लाखापेक्षा जास्त आहे. आणि 7,000 कार अशा वाटल्यात की ज्या जवळपास त्याची किंमत 5-10 लाख रुपयापर्यंत 20 लाख रुपयापर्यंत आहे. हे आमचे अप्लाई कुंजारे सर यांनी सुद्धा एक गेल्या वर्षी वेन्यू कार घेतलेली आहे जी की जवळपास 11.5 लाखाची आहे. त्यानंतर हे आमचे दीपल पत्रावाला मॅडम आणि निलेश पत्रावाला सर यांनी सुद्धा यांच्याकडे सुद्धा 5-5 कारी आहेत. कारण यांचं इन्कम हे जवळपास 46 लाख रुपये प्रति महिना आहे. मित्र हो, एक 500 रुपयाचं इन्कम कमवण्यासाठी ही महिला या व्यवसायामध्ये आली आणि हिने हिचं दुकान चेंज केलं आणि आज ती 5 गाड्यांची मालकीन आहे आणि 46 लाख रुपये प्रति महिना कमवत आहे. हे सुदर्शन मोहती आहे. मित्र, खेदाची गोष्ट अशी आहे की हा व्यक्ती आपल्यामध्ये नाहीये आणि या व्यक्ती निघून ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्याच्या अकाउंटला दर महिन्याला 1.5 लाख रुपये कंपनी
सॉरी 7 लाख रुपये कंपनी दर महिना येत होते. आज तो व्यक्ति जीवंत नहीं है. जीवंत नसणाऱ्या व्यक्तीचं इनकम कमी होतं. पण हा व्यक्ति गेल्यानंतर आज त्याच्या घरी जवळपास 16 लाख रुपये इनकम येतो. आणि चित्रामध्ये दिसणाऱ्या या तिन्ही कार आणि या तिन्ही कारचे ड्रायव्हर आज सुद्धा नोकरीवर आहेत. त्यांना घरी बसायची वेळ आलेली नाहीये. त्यानंतर सिद्धार्थ सिंग हा व्यक्ति 25,000 ची नोकरी मागण्यासाठी गौतम भाडे सरांकडे गेला होता. गौतम भाडे सरांनी त्यांचं विजन बघितलं आणि त्यांना नेटवर्क करण्यास सल्ला दिला. आज तो व्यक्ति 1,16,00,000 रुपये बेस्टिक मध्ये कमवतोय. हा आशिया खंडातला हायेस्ट अर्नर आहे. सो तिसरा आहे हाऊस फंड. आणि हा हाऊस फंड मिळतो तुम्हाला. तुम्ही रिएक्टर झाले आणि तुमच्याकडे 6 रिएक्टर झाले तर तुम्हाला हाऊस फंड भेटतो 1,00,000 रुपये प्रति महिना. आणि इलाइट क्लब बोनस हे तुम्हाला शेवटी मिळतं. इलाइट क्लब बोनस 2%. मित्रों तुम्हाला काय करायचं, स्टार्टअप कसं करायचं, ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक पाठवली त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही आलात तर तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ह्या 4 ऍप डाउनलोड करायच्या. पहिली ऍप आहे ऑनलाइन वेस्टेज ऑनलाइन शॉपिंग. दुसरी ऍप आहे वेस्टेज POS ज्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्ती जोडायचं त्या व्यक्तीची जॉईनिंग लावता येते. आणि एक अमेझॉन सारखी एक ऍप आहे बेस्ट डील, ही सुद्धा ऍप तुम्हाला डाउनलोड करायची. आणि दुसरी गोष्ट ही झूम मीटिंगची जी ऍप आहे ही सुद्धा ऍप तुम्हाला डाउनलोड करायची. बघा, चेंज युअर शॉप चेंज युअर लाईफ. दुकान चेंज का करायचं आणि दुकान चेंज करायला काय होऊ शकतं फक्त आपण 10 मिनिटात बघणार आहोत. जनरल शॉप आहे आणि या ठिकाणी वेस्टेज शॉप आहे. मित्रांनो जनरल शॉप मध्ये तुम्हाला केमिकल बेस्ड प्रोडक्ट मिळतात पण वेस्टेज मध्ये 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला दुकान चेंज करायचंय. जनरल शॉप मध्ये MRP न तुम्हाला प्रोडक्ट मिळतात पण या ठिकाणी तुम्हाला 15-20% डिस्काउंट प्राइस न तुम्हाला DP रेट नुसार प्रोडक्ट मिळतात. त्यानंतर यामध्ये कुठलेही प्रोडक्ट फ्री मिळत नाही जनरल किराणामध्ये. पण यामध्ये तुम्हाला 10% फ्री प्रोडक्ट मिळतात. जनरल किराणामध्ये कुठलेही कॅशबॅक मिळत नाही तर यामध्ये तुम्हाला 11% कॅशबॅक मिळू शकतं. जनरल किराणामध्ये कुठल्याही प्रकारच्या क्वालिटीची गॅरंटी नाही तर या ठिकाणी रिटर्न मध्ये लिहून देतं की जर प्रोडक्ट पसंत नाही आले तर तुम्ही वापस करू शकता. नो रिटर्न ऑफ प्रोडक्ट. इथं कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट वर लिखित स्वरूपात नसतं पण इथं मनी बॅक गॅरंटी लिहून दिली जाती की जर प्रोडक्ट तुम्हाला पसंत नाही झाले तर तुम्ही वापस करू शकता. नो ऑफर्स. या ठिकाणी एक्स्ट्रा ऑफर सुद्धा आहे. कशीचे सारखा ऑफर आहेत, भरपूर काय ऑफर आहेत. या ठिकाणी जनरल शॉप मध्ये कुठल्याही प्रकारचं इन्कम मिळू शकत नाही पण यामध्ये 9 प्रकारची इन्कम जे आपण तुम्ही बघितलेत ते मिळू शकतात. नो रॉयल्टी रिवॉर्ड. यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे रॉयल्टी रिवॉर्ड सारखंच तुम्हाला देतो. आणि नो होम डिलिव्हरी, हे तुम्हाला होम डिलिव्हरी देतं, कुठेही दुकानात जायची गरज नाही. म्हणून दुकान तुम्हाला चेंज करायचं. पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की दुकान चेंज केल्यावर खरंच प्रोडक्ट क्वालिटी आहेत का. बघा, या ठिकाणी हा टल्कम पावडर आहे. याची किंमत 76 रुपये आहे आणि 100 ग्रामच आहे. आणि आपल्याकडे पण 2 प्रकारचे टल्कम पावडर आहेत. हे सुद्धा 100 ग्राम आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त 60 रुपये आहे. DP 1 नुसार ते 52 रुपयात पडतात. बेनिफिट ऑफ कंझ्युमर. कंझ्युमरचा काय बेनिफिट असतो, दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत 2 तारीख ते 7 तारीख लकी ड्रॉ असतो. आणि मागच्या महिन्याचा लकी ड्रॉ आपले ग्रेट लीडर गणेशजी काबरा यांना एक मोबाईल लागलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, अभिनंदन त्यांचं. त्यांना मागच्या महिन्यामध्ये एक मोबाईल लागलेला आहे लकी ड्रॉ मध्ये. असा प्रत्येकाला लागू शकतं. त्यानंतर प्रोडक्ट दर महिन्याला 4 महिन्यात प्रोडक्ट फ्री मिळतात जे आपण बघितलं कन्सिस्टन्सी. आणि बिझनेस करण्याची ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. हे बघा, तुम्हाला लागणारे जनरल प्रोडक्ट आहेत. मी काही प्रोडक्ट वर घेतलेले आहेत. पेस्ट आहे, साबण आहे, हेअर ऑइल आहे, शॅम्पू आहे, पावडर आहे, चायपत्ती आहे, फेस वॉश आहे, हँड वॉश आहे, अल्ट्रा वॉश आहे, भांड्याचं लिक्विड, कपड्याचं लिक्विड, फरशीचं लिक्विड आणि खायचं तेल. त्यानंतर आपला मॅटिक पावडर, सेव्हिंग क्रीम डिओ आणि फेअरनेस क्रीम आणि बाम सारखा वेस्कर मलम. हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला लागणार आहेत. जवळपास 3,000-4,000 प्रोडक्ट हे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये घेऊ शकता. दुकान चेंज केल्यानंतर काय होतं ते आपण बघणार आहोत. हे माझे गुरु ग्रेट अपलाईन DP गोरे सर यांचा जो चेक आहे हा 53,616 रुपयाचा आहे. त्याने थोडा दुकान चेंज केलं आणि त्यांचा आज हे इन्कम दर महिन्याला येत आहे. त्यानंतर हे माझे अपलाईन आहेत मिसाळ सर,
यांचे इनकम जवळपास 6 लाख रुपये ते 8 लाख रुपये पर मंथ आहे, हा मागील महिन्याचा चेक आहे। त्यानंतर सिद्धार्थ सॉरी साध्या विंचुरे आमचे विंचुरे सर आहेत, त्यांचे इनकम पण 10 लाख प्लस झालेलं आहे, 2019 चा चेक आहे। दीपक पत्रावळ मॅडम यांचं यांचे इनकम दुकान चेंज केल्यामुळे हे आज 46 लाख रुपये महिना कमवत आहेत, आणि हे सिद्धार्थ सिंग यांचं इनकम 1 कोटीच्या वर आहे, त्याने दुकान चेंज केलं आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मित्राचे नातेवाईकाचे आणि आपताचे दुकान चेंज केले, त्यामुळं या व्यक्तींना एवढाला चेक येते। मित्रांनो जर तुम्ही तुमचं दुकान चेंज केलं त्यांना 1 कोटीचा येत असेल तर आपल्याला 1 लाखाचा चेक येईल, त्यामुळे तुम्हाला गरज आहे रेडी टू चेंज स्वतःमध्ये बदल करण्याची। बघूया या ठिकाणी समजा तुम्ही जॉईन झालात आणि तुम्ही तुमच्या मित्र शेजारी नातेवाईक मित्र शेतकरी आणि नवीन एखादा व्यक्ती स्ट्रेंजर अशा व्यक्तीला जर तुम्ही 3-3 हजाराचे प्रोडक्ट दिले आणि त्यांचं दुकान चेंज केलं आणि स्वतः सुद्धा 100 किलोचे प्रोडक्ट खरेदी केले तर तुमचा काय बेनिफिट होऊ शकतो की पहिल्याच महिन्यामध्ये आपण पाहूया तुम्हाला 3 हजाराचे प्रोडक्ट फ्री मिळतात, 480 रुपये तुम्हाला कॅशबॅक मिळतं, 1 हजाराचं तुम्हाला गिफ्ट मिळतं कंपनीतर्फे कारण तुम्ही फास्ट 8% जाता, आणि 300 रुपये सुद्धा तुम्हाला एक प्रोडक्ट फ्री मिळतं गिफ्ट स्वरूपात, एकूण तुम्हाला 4700 रुपये मित्र पहिल्याच महिन्यात मिळू शकतात। तुम्ही 3 हजाराचे प्रोडक्ट घ्यायले आणि 4700 रुपये पहिल्याच महिन्यात मिळू शकतात, ही एक मोठी तुम्हाला ऑफर या ठिकाणी कंपनी देत आहे। बघूया एक कंपाउंडिंग इन्कम कसं मिळतं बघा, तुमची टीम साईज आणि इन्कम आपण बघूया। तुमची टीम साईज तुम्ही एकटे आहात, तुम्ही 3 हजाराचे प्रोडक्ट खरेदी केले 90 रुपये इन्कम झालं, हा पहिला महिना आहे। मित्र आपण या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी आलात आणि बाकीच्या नापर आपण बिझनेस करण्यासाठी येऊन येत आहेत, त्यामुळं या व्यक्तीला पुढच्या महिन्यात जर त्याने 6 व्यक्ती जॉईन केले त्याचा सेल होतो 18 हजाराचा आणि इन्कम होतो 360 रुपयाचा आणि याला लागतात 2 महिने। मित्र पहिले 2 महिने खूप खतरनाक असतात आणि या पहिल्या 2 महिन्यात बरेचसे लोक डेड होतात, पण हे जर 2 महिने कशामुळे डेड होतात कारण पहिल्या महिन्यामध्ये इतका आपण महिन्यावर फिरलो 90 रुपयाचं इन्कम आलं, दुसऱ्या महिन्यात पुन्हा महिन्यावर फिरलो 360 रुपयाचं इन्कम आलं, हे दोन्ही इन्कम पाहिले तर तुम्हाला असं वाटेल की या बिझनेस मध्ये इन्कम येत नाही, पण होते काय तिसऱ्या महिन्यामध्ये 36 लोक होतात आणि हे 36 लोक जवळपास 1,08,000 बिझनेस सेल करतात, यांना 8-10 हजार रुपये इन्कम सुरू होतो, याला तुम्हाला 3 महिने लागतील। मित्रो त्यानंतर 216 लोकांची टीम होते आणि तुमचा 6,48,000 सेल होतो आणि तुमचं इन्कम 50-70 हजार रुपये होऊ शकतो आणि याला 4 महिने लागले। मित्रो जर विचार केला तर पहिल्या महिन्यात 90, दुसऱ्या महिन्यात 336, तिसऱ्या महिन्यात 10 हजार रुपये आणि चौथ्या महिन्यात 50 हजार रुपये। मित्रो याला 1 महिना सोडून द्या, आपण जर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आणि 4 वर्ष जरी लागले आणि तुमचं इन्कम 50 हजार रुपये जर येत असेल तर पार्ट टाइम मध्ये 50 हजार रुपये इन्कम कमवून आठ जोक, त्यामुळे तुम्ही जर सिरियस असाल तर 100% तुम्हाला 50 हजार रुपये पर मंथ कमवण्याची संधी या ठिकाणी आहे। एक 10 सेकंद स्वतःचे डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा की आपला या ठिकाणी वेस्टेज केल्यानंतर काय लॉस होऊ शकतो। मित्र एक सेकंद 10 सेकंद नाही तुम्ही 10 दिवस जर डोळे बंद करून विचार केला तरी तुम्हाला वेस्टेज जॉईन करण्यामध्ये आणि दुकान चेंज करण्यामध्ये 1% लॉस होणार नाही। पण मित्र जर तुम्ही वेस्टेज जॉईन केलं तर तुम्हाला तुमच्या स्वप्नातली कार, तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं विदेशात राहा, स्वप्नातली ड्रीम कार, स्वप्नातलं घर, इवन फॅमिलीसाठी सिक्युरिटी आणि खूप भरपूर पैसा आणि भरपूर टाइम, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला वेस्टेज मध्ये पार्ट टाइम काम केल्यानंतर आणि फुल टाइम काम केल्यानंतर 100% मिळू शकतं, त्यामुळे लॉस कुठलाच नाहीये। 3 साल में वेस्टेज से द्वारा कार से घूमो या 30 साल में डिग्रिया लेकर भी घूमो, फैसला आपके हाथ, तुम्हारा ठरवायचं की डिग्रिया घेऊन हिंडत राहायचं वनवन भटकत राहायचं की वेस्टेज मध्ये 3-4 वर्ष मन तन मन लावून काम करायचं आणि आपलं आयुष्य उरलेलं आयुष्य हिट करायचं सुपर हिट करायचं, हे तुम्ही ठरवा। सो थँक्यू, विश यू वेल।